नमस्कार, करुणास किचन मराठी मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवली आहे आपल्या सर्वांची फेवरेट चिकन बिर्याणी, ती सुद्धा डबल लेयरची। ही बिर्याणी खाल्ल्यावर तुम्ही रेस्टॉरंट किंवा हॉटेलची बिर्याणी कायमची विसरून जाल। तर हॉटेलच्या खाण्याला बोला बाय बाय आणि आजच ही बिर्याणी घरी बनवा आणि रेसिपी कुठेही स्किप न करता पहा। आणि चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन वरती ऑल बटन वर क्लिक करा। चला तर मग रेसिपी सुरू करूया। तर सर्वात आधी आपण साहित्य पाहून घेऊया। आपण इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याला आपण थोड्या मोठ्या साईजच्या पीसेसमध्ये कट करून ठेवलं आहे। आणि आपण इथे 1/2 किलो कांद्याचा ब्राउन ऑनियन बनवलेला आहे। तर आपण कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि त्याला डार्क ब्राउन होईपर्यंत आपण क्रिस्पी फ्राय करून घेतलं आहे। त्याचबरोबर आपल्याला 1/2 किलो टोमॅटो लागणार आहे, तोसुद्धा आपण थोडा चॉप करून घेतलेला आहे। आणि 3 हिरव्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। 2 टेबलस्पून आपल्याला आले लसूणची पेस्ट लागणार आहे। आणि त्याचबरोबर आपण इथे 250 ग्राम किंवा 1/2 किलो दही घेतलेलं आहे। 1 वाटी आपल्याला कोथिंबीर आणि थोडीशी पुदिना लागणार आहे। आणि चिकन मसाल्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे 10 ते 12 काळ्या मिऱ्या, 5 ते 7 लवंग, 4 हिरव्या वेलच्या, 1 ते 1.5 इंच दालचिनीचे तुकडे, थोडी जावेत्री लागणार आहे आपल्याला, आणि 1 टीस्पून आपण इथे जिरं घेतलेलं आहे, 2 मसाला वेलच्या घेतलेल्या आहेत, 2 चक्रफूल आपण इथे घेतलेले आहेत आणि 2 ते 3 तमालपत्र लागणार आहेत। आणि बिर्याणीच्या राईससाठी लागणारे साहित्य सुद्धा आपण पाहून घेऊया। आपण इथे 1 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे, जो स्पेशल आपण बिर्याणीसाठी वापरतो आणि त्याला आपल्याला 1/2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवून द्यायचं आहे। त्याआधी आपण तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण पाणी एवढं घालायचं आहे की त्यामध्ये तांदूळ पूर्णपणे कव्हर होतील। तर आता हे तांदूळ आपण भिजत ठेवूया आणि त्यामध्ये काही मसाले आपल्याला घालायचे आहेत। त्यामध्ये 4 ते 5 लवंग, 1 मसाला वेलची, 1 चक्रफूल, त्याचबरोबर जावेत्री आपण थोडी लागणार आहे आपल्याला, आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 हिरव्या वेलच्या, 6 जिरं आणि 2 ते 3 तमालपत्र आणि 10 ते 12 काळ्या मिऱ्या आणि 2 हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायच्या आहेत। तर ज्या पाण्यामध्ये आपण बिर्याणीचा राईस उकडणार आहोत त्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले घालायचे आहेत। तर हे पाणी आपण उकळत ठेवलं आहे। आता त्यामध्ये आपण आपले सर्व खडाई मसाले घालायचे आहेत आणि त्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर सुद्धा इथे घातलेली आहे। आता हे पाणी आपल्याला थोडं खारट करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने ह्यामध्ये मीठ घालू शकता आणि हे पाणी आपल्याला थोडंसं खारट करून घ्यायचं आहे। तर हे सगळं व्यवस्थित आता आपण ढवळून घेऊया आणि हे पाणी जोपर्यंत उकळत आहे तोपर्यंत आपण आपला चिकनचा मसाला बनवायला घेऊया। तर बिर्याणीचा मसाला बनवण्यासाठी आपण ज्या टोपामध्ये बिर्याणी बनवणार आहोत त्याच टोपामध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आणि ज्या तेलामध्ये आपण कांदा तळला होता तेच तेल आपण इथे वापरलेलं आहे। म्हणजे आपला ब्राउन ऑनियनचा फ्लेवर सुद्धा या बिर्याणीमध्ये छानपैकी उतरणार आहे। आणि आता आपण सर्व खडे मसाले त्यामध्ये घातलेले आहेत आणि 2 टेबलस्पून आपल्याला त्यामध्ये आले लसूणची पेस्ट घालायची आहे। आता आले लसूणची कच्ची चव जाईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित ह्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आणि आता त्यामध्ये आपण 1 टीस्पून हळद घालायची आहे आणि साधारण 2 ते 2.5 चमचे आपण त्यामध्ये लाल मिरची पूड घालणार आहोत। त्याचसोबत आपण इथे 2 टीस्पून धनेपूड घातलेली आहे। आता हे सर्व मसाले आपण ह्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता आपण त्यामध्ये ब्राउन ऑनियन घालायचं आहे, तर आपण ह्यामध्ये 1/2 ब्राउन ऑनियन घालणार आहोत। उरलेला ब्राउन ऑनियन आपण नंतर जेव्हा बिर्याणीचे लेयर लावणार आहोत तेव्हा वापरू। तर हा ब्राउन झालेला ऑनियन किंवा ह्याला आपण बिरिस्ता सुद्धा बोलतो तो ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान 2 मिनिटं आता आपण ह्याला परतवून घेऊया। आणि आता त्यामध्ये आपण जो टोमॅटो चॉप करून ठेवला होता तो घालायचा आहे। तर टोमॅटो आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहेत। टोमॅटो चांगलेच सॉफ्ट झाले पाहिजेत। आता 5 मिनिटांसाठी आपण ह्यावरती झाकण लावून ठेवूया म्हणजे आपले टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील।
तर 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपले टोमॅटो मस्त शिजलेले आहेत, थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये आपले चिकन घालूया. त्याआधी आपण 2 ते 3 त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालूया आणि आता आपले चिकनसुद्धा त्यामध्ये ॲड करूया. आणि हे आपलं चिकन आता ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडीशी पुदिना सुद्धा घालूया आणि पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घेऊया. आणि आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा त्याला आपण मिक्स करूया, म्हणजे मीठ व्यवस्थित सगळीकडे लागेल. आता एक अजून 5 मिनिटांसाठी आपण त्यावरती झाकण लावून चिकन शिजत ठेवूया. आता तुम्ही पाहू शकता चिकनला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आणि आपला मसाला सुद्धा फार छान असा झणझणीत दिसत आहे. आता आपण त्यामध्ये दही घालणार आहोत. तर आपण इथे 250 ग्रॅम किंवा 1/2 किलो दही घेतलेलं आहे. तर दही घालून घेऊया आणि छानपैकी परत त्याला एकदा मिक्स करून घेऊया. आणि पुन्हा एकदा आपल्याला त्यावरती झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी वाट पाहायची आहे. आता 5 मिनिटानंतर झाकण काढून घेऊया आणि आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे आपण 1/2 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे चिकनसुद्धा व्यवस्थित शिजेल. आता आपला मसाला ऑलमोस्ट तयार झालेला आहे. फक्त 15 मिनिटांसाठी आपल्याला त्यावरती झाकण लावून ठेवायचं आहे. तर जोपर्यंत आपला बिर्याणीचा मसाला बनत आहे तोपर्यंत आता आपण आपल्या बिर्याणीचा राईस बनवायला घेऊया. तर आपण जे पाणी उकळत ठेवलं होतं ते चांगलंच आता उकळलेलं आहे. तर त्यावरचं जे सर्व कोथिंबीर, पुदिना, मिरची हे सर्व साहित्य आपण एका गाळणीने काढून घेऊया आणि त्यामध्ये 1/2 लिंबूचा रस आपल्याला घालायचा आहे आणि थोडंसं तेलसुद्धा आपण त्यामध्ये घालणार आहोत. ह्या प्रोसेसमुळे काय होईल की बिर्याणीचा राईस कुठेही चिकटणार नाही, अगदी फळफळीत बनून तो तयार होईल. आणि जो बिर्याणीचे जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्याचं पाणी आपण गाळून घेतलेलं आहे आणि ते तांदूळ आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहे. बस आता फक्त 50% आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. 50%पेक्षा त्याला जास्त शिजवू नका. तर तांदूळ आपण झाकून ठेवून देऊया आणि 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला तांदूळ इथे 50% शिजून तयार झालेला आहे आणि आपला चिकनचा मसाला सुद्धा तयार झालेला आहे, म्हणजेच आपलं चिकन इथे छान शिजलेलं आहे. तर आता आपला हा चिकनचा मसाला आपण थोडा थंड व्हायला देऊया आणि त्यानंतर पटकन आपण बिर्याणीचे लेयर्स लावायला घेऊया. तर आपला चिकनचा मसाला थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण 1/2 मसाला दुसऱ्या सेपरेट एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि 1/2 मसाला आपण बिर्याणीच्या टोपामध्येच ठेवलेला आहे. आणि आता आपण पटकन लेयरिंग करून घेऊया. तर सर्वात पहिला लेयर आपल्या चिकनच्या मसाल्याचा असेल, त्याच्यावरती दुसरा थर आपण बिर्याणीच्या भाताचा लावलेला आहे. तर तो आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया आणि त्यावरती आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडासा पुदिना आणि त्यावरती आपल्याला बेरिस्ता, म्हणजे आपला जो ब्राउन केलेला आपण ऑनियन आहे तो घातलेला आहे आणि उरलेला आता आपल्याला चिकनचा मसाला त्यावरती लावायचा आहे. हा आपला तिसरा थर झालेला आहे आणि हा सुद्धा आता आपण व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे. आणि आता आपला शेवटचा थर लावून घेऊया, म्हणजेच जो सर्व उरलेला भात आहे तो आता आपल्याला लावायचा आहे. तो आपण आता व्यवस्थित इथे पसरवून घ्यायचा आहे आणि त्यावरती पुन्हा आपल्याला थोडीशी कोथिंबीर, थोडा पुदिना आणि जो आपण ब्राउन करून घेतलेला कांदा आहे तो लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व लेयर्स लावून घेतलेले आहेत. आता फक्त आपल्याला त्यावरती थोडंसं तूप घालायचं आहे, म्हणजे आपली बिर्याणी वरून सुद्धा तिला मॉइश्चर भेटेल आणि बिर्याणी आपली सुखी राहणार नाही. आणि खास करून डबल लेयर लावल्यामुळे कुठेच असं होत नाही की राईस जास्त राहिला किंवा चिकन इथे जास्त राहिलं. ह्यामुळे काय होतं, आपली बिर्याणी एकदम बॅलन्स्ड राहते. आता 20 मिनिटांसाठी आपली बिर्याणी आपण दमवरती ठेवून देऊया आणि टोपावरती थोडं वजन आपण ठेवलंय ज्यामुळे कुठून वाफ निघणार नाही. आणि तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी आता तयार झालेली आहे. तर गॅसची फ्लेम आता आपण बंद करून टाकूया
आणि एक 10 मिनिटं ही बिर्याणी आपण सेटल व्हायला देऊया आणि त्यानंतरच आपण तिला गरमागरम सर्व्ह करून घ्यायचं आहे। तर चला मग पटकन गरमागरम बिर्याणी आपण सर्व्ह करूया आणि तिचा आस्वाद घेऊया। आणि अशा प्रकारे आजची आपली रेसिपी पूर्ण झाली आहे। ती कशी वाटली हे तुम्हाला कमेंट्सद्वारे कळवायचं आहे। आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक नवीन चविष्ट रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात रहा, मजेत रहा।